आरक्षण घेणार आहेत, तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठे बघणार. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला वाटत असताना मान निवान झोप येते, तुमचे पुढच्या 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार, कारण तुम्ही आमच्या कोणी वेळ घेतला आणि आरक्षण दिलं नाही. याचा अर्थ सरकार सह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलेलं आहे की मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत. मराठ्यांना आरक्षण न देण्याचं षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय का? सरकारला दिलेली वेळ निघून गेलीये, त्यामुळे मराठा समाजाच्या मनात शंकेची भावना निर्माण झालीये. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला तंबीच भरलीय. पुढच्या 2 दिवसात तुमची झोपच उडवणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. तसंच त्यांनी मोदींवर देखील सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी मोदी आणि शिंदे फडणवीस यांना काय म्हटलंय एकदा ऐकाच. आरक्षण घेणार आहेत, तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठे बघणार. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला वाटत असताना मान निवान झोप येते, तुमचे पुढच्या 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार, कारण तुम्ही आमच्या कोणी वेळ घेतला आणि आरक्षण दिलं नाही. याचा अर्थ सरकार सह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलेलं आहे की मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत. परंतु समाज शांत यासाठी होता किंवा समाजाला असं वाटलं होतं की पंतप्रधान हा विषय आता हाताळतील आणि मुख्यमंत्र्याला किंवा महाराष्ट्रातल्या सरकारला सांगतील हा विषय मार्गी काढण्याबाबत, कारण मराठ्यांच्या मनात पंतप्रधानबद्दल काही पाप नव्हतं, मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी काही वाईट भावना नव्हती. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वाईट भावना असती तर मराठ्यांनी त्यांचं विमानसुद्धा शिर्डीला खाली उतरू दिलं नसतं. पण मराठ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट भावना नव्हती, जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधानाचं विमान वरचे वरच लावलं असतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.